नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी ऋषी डुबे आपले पुनश्च एकदा स्वागत करीत आहे आपल्या तांत्रिक शेती यूट्यूब चॅनलमध्ये। तर मित्रांनो, आज आपल्या व्हिडिओचा विषय म्हणजे आपण भरघोस दूध उत्पादनासाठी चारा नियोजन कसे करू शकतो। तर मित्रांनो, अशाच प्रकारच्या नवनवीन व महत्त्वपूर्ण माहितीसाठी आजच आपला चॅनल सबस्क्राईब करा। तर मित्रांनो, चारा नियोजनाचा विषय आला तर बहुतांश शेतकरी हिरवा व सुका चारा स्वतःच्या शेतामध्ये घेण्याचा प्रयत्न करतात। तर मित्रांनो, हिरव्या चाऱ्यामध्ये बहुतांश शेतकरी सुपर नेपियर गवत, मका, साधे नेपियर घास इत्यादी पिकांची प्रामुख्याने लागवड करतात। तर मित्रांनो, सुक्या चाऱ्यामध्ये बहुतांश शेतकरी गव्हाचा भुसा, सोयाबीनचा भुसा, मुरघास, कडबा इत्यादी सुक्या चाऱ्याचा स्टॉक करून ठेवतात। तर मित्रांनो, भारतामध्ये प्रामुख्याने 3 ऋतू असतात, यामध्ये चाऱ्याचे नियोजन वेगवेगळ्या प्रकारे करावे लागते। तर मित्रांनो, उन्हाळ्यामध्ये आपण 75% ओला व 25% सुका चारा सूत्राने देवा। तसेच पावसाळ्यामध्ये पाणी पिण्याच्या दृष्टीने चारा नियोजन ठेवावे, त्यामध्ये आपण 70% ओला व 30% सुका चारा देऊ शकतो। त्यासोबतच हिवाळ्यामध्ये आपण 60% ओला तर 40% सुका चारा देऊ शकतो। चारा नियोजनामध्ये खाद्याचा प्रमुख विषय असतो। खाद्य हे गायीच्या दूध उत्पादनानुसार द्यावे, त्यासोबतच भाकड काळामध्ये सुद्धा खाद्य सुरूच ठेवावे, त्याने येणाऱ्या वेतामध्ये दूध उत्पादन वाढीस मदत मिळते, गायी दूध देण्याची क्षमतासुद्धा वाढते। तसेच आपल्या गोठ्यामध्ये किती गायी म्हणजे किती जनावरे आहेत त्याची चाऱ्याची गरज लक्षात घेऊन चारा नियोजन करावे। गायी दूध उत्पादन वाढीसाठी आपण चाऱ्यासोबतच गायीच्या स्वच्छतेकडे पण लक्ष ठेवणे गरजेचे आहे, त्यामध्ये गायीला गोचिड व्यवस्थापनसुद्धा महत्त्वाचे असते। असे दूध व्यवस्थापनासाठी चारा नियोजनाचा अंदाज घेऊ, त्यामध्ये प्राथमिक म्हणजे चारा टाकण्याची वेळ ठराविक असली पाहिजे, गायींचा संपूर्ण आराम होणेसुद्धा गरजेचे असते, त्यासाठी ठराविक वेळ निश्चित करून चारा टाकावा। त्यासोबतच गाभण गायींना जास्त कडक चारा टाकणे टाळावे, दूध देणाऱ्या गायींना भरपूर प्रमाणात चाऱ्यासोबत खुराकही 5 ते 7 किलो दूध क्षमतेनुसार वापरावी। त्यासोबतच दूध देणाऱ्या गायींना सकाळी लवकर चारा द्यावा, त्यासोबतच त्यांची जागा स्वच्छ व कोरडी ठेवावी। दूध वाढीसाठी आवश्यक असते, सकाळच्या वेळी 1 ते 2 तास उन्हामध्ये सोडणे महत्त्वाचे असते। सकाळी 11 वाजेपर्यंत पूर्ण चारा नियोजन करावे, सायंकाळी 4 ते 8 वाजेपर्यंत चारा टाकण्याचे नियोजन करावे। तर मित्रांनो, अशा प्रकारे आपण आपले दूध उत्पादन क्षमतेत वाढ करू शकतो। तर मित्रांनो, अशाच प्रकारच्या नवनवीन व महत्त्वपूर्ण माहितीसाठी आजच आपला चॅनल सबस्क्राईब करा।